झाली का मग तयारी? हो झाली, तू मला मदत नाही केलेली यावेळेस, सगळं डेकोरेशन मी एकटीनं केलेलं आहे. मी करणार आहे आता. आता मदत करणार आहे का? तर चलावर लवकर आणि सुरुवात करू आपण सगळं पूजायला वगैरे. पटकन चला, तुमचा पप्पा झालाय की नाही बसून हे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. दाखवणार नाही माझ्या बाप्पाचं. ओके ठीक आहे. तर हा तो शाडू मातीचा गणपती आहे जो मी पुण्यावरून घेऊन आलेले आणि मी त्याला कलर करणार आहे. आणि बाहेरच्या न्यूजपेपरवरती छान असे उकडीचे मोदक आहेत, आतमध्ये बाप्पा आहेत. तर ह्या पद्धतीचा हा शाडू मातीचा गणपती आहे. तर माझ्या भांडाऱ्यात मला ह्या काही गोष्टी सापडल्यात. कलर्स आहेत थोडे, हे काय बोलतात रंगीलावाले कलर्स आहेत. त्यानंतर ह्याच्यात थोडे फुलं आहेत, मणी आहे, अशाच गोष्टी आहेत. आता भरपूर दिवस झाले काही आर्ट क्राफ्ट काही केलंच नाही, पण ह्या काही गोष्टी आहेत. आणि चला बघूया, मला पण एक्झॅक्टली माहीत नाही काय करायचं आहे कुठला शेड, पण मी खूप एक्सायटेड फील करते आणि कधी बाप्पाला रंगवेल असं मला झालं आहे. सो मला खरंच कळत नाही असं वाटतंय की कधी गणेश चतुर्थी येईल, कधी मी या सगळ्या गोष्टी सगळं तयार करेल, बाप्पाचं सजावट करेल. आणि फुल ऑन एनर्जी आलेली. मी आजच पुण्याहून आली ट्रॅव्हल करून, पण मला जेव्हापासून बाप्पाला घेतलं आहे आणि घरी आणतोय तेव्हापासून असं वाटतं होतं मी कधी कलर करणार, कधी सगळ्या गोष्टी करणार. आणि फायनली आता मी करते. अजून मला बाकी गोष्टी लागणार आहेत कलर वगैरे, मला असं वाटतंय, कारण हे माझे जुनेच ऑलरेडी आधीचे कलर होते जे मी मागच्या वर्षी आय गेस दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी जी मूर्ती आणलेली त्याला कलर केलं त्यासाठी. आणि आता मला बाप्पालाही कलर करायचंय, त्यामुळे ह्यातले काही रंग मे बी सुकले असतील किंवा नसतीलही, बघूयात आपण काय काय आहे काय काय नाही. आणि लागूयात आता तयारीला. लिटरली धूळ साठली आहे माझ्या सगळ्या आर्ट करणाऱ्या गोष्टींवरती, पण सगळं घरवर शोधलं आणि माझ्या डोळ्यासमोर ब्रश होते. बरेच दिवस झाले यूज केलं नाही, त्यामुळे कुठं ठेवले ते सुद्धा लक्षात नव्हतं, पण हे ब्रश आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी. सो चलो सुरुवात करूया आपण. एक्झॅक्टली काय कुठून सुरुवात करावी रंग करायला, इतकं मी खूप एक्सायटेड होते कधी करेल, पण आता मला कळत नाही की मी आधी स्किन कलर देऊ, आधी धोतर करून घेऊ, की आधीचा खालचा चौरंग आहे तो करून घेऊ, की काय करून घेऊ. मला कळत नाही, खरंच कळत नाही की काय केलं पाहिजे आधी. तर मला असं वाटतं मी पहिले स्किन कलरच देऊन घ्यावा का आधी डार्क कलर देऊन घ्यावेत असं मला प्रश्न पडला आहे. फायनली मी स्किन कलरच द्यायचा ठरवलं, कारण की मला वाटतंय पेट्याला म्हणजे वरचं जो फेट आहे त्याला मला असं वाटतंय थोडा ब्लू किंवा असे थोडे डार्क कलर बघावे. आणि माझ्याकडे सध्या तेवढे ऑप्शन्स नाही आहेत, फक्त रेड ऑरेंज स्किन कलर आणि ग्रीन कलर आहे. यातला मला कुठला असं वाटत नाही, थोडे पर्ल कलर, थोडे ज्याच्यात ग्लिटर असेल अशा काही पद्धतीनं मला वाटतंय फेट्याचा धोतराचा स्किन कलर आहे माझ्याकडे भरपूर असा, जो मला वाटतंय पुरेल मस्तपैकी. त्यामुळे आपण तो कलर आज देऊन घेऊयात, बाकी पुढची जी प्रोसेस आहे, पुढचं जे काही करायचं आहे ते आपण उद्या करूयात. सो हे कलर करताना तर मला खूप छान वाटत होतं, फक्त अवघड टास्क वाटला ते म्हणजे डोळ्याभोवती कलर करताना, कारण की ऑलरेडी एवढे सुंदर असे डोळे आहेत आणि मला त्याला काहीच डिस्टर्ब करावं असं वाटत नाही. पण मी शक्य आहे तेवढं केलं आणि त्यानंतर थोडीशी फिनिशिंग डोळ्यांभोवती केलेली आहे. तर बघूयात पुढे माझा बाप्पा कसा तयार होतोय. अरे सकाळ झाली की लगेच सुरू झाला पेंटर. मला कधी पूर्ण करू असं होते, काय करू दिसतंय. ऐका ना पेंटर, एक प्रश्न होता. बोला. आयुष्यात रंग भरता येतील का तुम्हाला? ब्लॅक अँड व्हाईट केले त्यात रंग भरता येतील का? कसं वाटतंय पुन्हा सगळं करून दिलंय का? फक्त जरा चिटकायचं बाकी आहे ना ते. काय करून दिलंयस तुम्हाला खोटारड्या? रिव्हील करू का पप्पा? रिव्हील करू. हे खूप सुंदर दिसत आहे. गणपतीचा उंदीर खूप छान वाटतंय. तर मी दोन बाप्पा कलर केले, एक दगडूशेठ आणलेला आईला तिकडे माझ्या माहेरी देण्याकरता आणि एक ही मूर्ती इकडे माझ्या घरी ठेवायसाठी. सो फक्त एवढं डेकोरेशन झालंय,
इथे बाकी सगळीकडे पसाराच पसारा आहे अजून तरी. बाहेर इथे हे करून झालंय माझं, बाहेरच्या काय म्हणता येईल स्टेअरकेस वरती वगैरे तोरण वगैरे लावून झाले आणि बाकी सगळं करायचं बाकी आहे. सो आता आपण पटापट कामाला लागूयात, बाकी व्हिडिओज मी नंतर काढते आणि लागूयात आता तयारीला. काय आदित्य शेट नवीन आणलेली लाईट काय लावता येत नाही वाटतं. आम्ही ही तुळशी बागेत नाही असली लावली, जे टू वे टाईप ना अजिबातच चिकटत नाही आणि काय करावं ह्याचं आम्हालाही कळत नाही, त्यामुळे ही सोडून आम्ही आता आमच्या जुन्या लाईट्सवरती आलेलो आहोत आणि त्या चिटकवायचं काम आदित्य करतोय. बाकी हे डेकोरेशन मी केलेलं, लाईटचं काम आदित्यसाठी ठेवलेलं आणि आम्ही हे एक नवीन पायरीवालं स्टँड बरं मिळून केले. आदित्य जोपर्यंत हे करतोय तोपर्यंत मला असं वाटतंय मी जर अशी मोदकाची तयारी करून यावी, कारण यावेळेस मी फ्राईड मोदक करते आहे, तर मला त्यासाठी रवा आणि मैदा साधारण 1-2 तास तरी भिजवून ठेवायचं आहे. सो आता आपण मोदकाची थोडीशी तयारी करू, बाकी आदित्य तू करशील ना इथे मॅनेज. काय लागलं तर कैरीची मदत घे. कुठं गेली कैरी? कैरू तर आज मी उकडीचे मोदक नाही तर फ्राईड मोदक बनवते, त्याकरता मी मैदा घेतलाय, रवा घेतलाय, दोन्ही सेम अमाऊंटमध्ये घेतले, त्यात मीठ घातले, थोडंसं गरम केलेलं तूप आणि त्यानंतर दूध घातले, मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं दूध आणि पाणी मिक्स करून हे जे मिक्सचर आहे जो डो आहे तो बनवून घेतलेला आहे. थोडासा सैलसर डो मळायचा आहे कारण की मग जो रवा आहे तो फुलणार आहे, त्यामुळे मस्तपैकी हे मळून साधारण 2 तास आपल्याला बाजूला ठेवायचे. आणि त्यानंतर हे मी मिशोवरतून डेकोरेशनसाठी काय म्हणतात मला नाही माहिती याला काय बनायचं, दिया स्टँड वगैरे वॉट एवर जे काय असेल ह्याच्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काहीतरी डेकोरेशन करू शकतो, पाणी घालून किंवा काहीही दिवाळीत गणपतीत किंवा कुठल्याही डेकोरेशन हे छान दिसणार आहे. आणि याची क्वालिटी खरोखरच खूप छान होती, सो पॅकेजिंग ही खूप छान पद्धतीचं आलेली आहे आणि मला साधारण 1150 का 1200 रुपयाला हे पडलं, ज्यामध्ये 3 मोठे असे स्टँड आहेत, त्याचबरोबर 3 छोटे स्टँड आहेत आणि 3 छोट्या छोट्या बाऊल आलेले आहे. सो मला तर हे डील भारी वाटते आहे, त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मिशोवरतून हे घेऊ शकता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय प्रकार आहे आपला करता दुख करता वार्ता विघ्नाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाशी सर्वांगी सुंदर उपिशे दुराशी. तर सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहे, बाप्पाही बसून झालेला आहे, पण मेन गोष्ट म्हणजेच मोदक बनवायचं राहिलेलं आहे, त्यामुळे हे मी खिरापत किंवा सारण बनवून घेते आहे. खोबरं पिठी साखर थोडेफार ड्रायफ्रुट्स घालून थोडी खिसखस भाजून घातली तरी चालेल आणि आपण मगाशी जे रवा मैद्याचं पीठ मळून ठेवलेलं ते आता मी घेते आणि त्याला पातळ असं लाटून घेते. त्याच्यामध्ये बाऊलनं छोटे छोटे गोल करून घेणार आहे आणि त्यामध्ये सारण भरलं की त्यात मस्तपैकी त्याला काय म्हणता येईल मोदक बनवून घ्यायचे त्याचे. आणि या पद्धतीचे माझे मोदक तयार आहे. आता ह्याला मी मस्तपैकी तेलामध्ये तळून घेणार आहे आणि माझे गरमागरम मोदक तयार झालेले आहेत. 2 वाजून गेलेत आणि आज माझा स्वयंपाक पण झालेला नाही. तिकडे मोदक करून झाले, खूप सारा राडा पडलाय आणि या बाजूला फोडणीचं वरणच केले साधंच आणि मागे बटाट्याची भाजी आहे, बाकी कुकरमध्ये भात आहे आणि इकडे एवढा सारा राहडा. नैवेद्य दाखव. एवढं तुला खायला नाही दिले, नैवेद्य दाखवायला दिले. काय करतेस मोदक खाऊ नको थांब.